गुड मॉर्निंग स्टूडेंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन चैप्टर चालू करणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे की आपण या ठिकाणी दररोज काही ना काहीतरी शिकतो आहोत तर पाठीमागच्या याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की या ठिकाणी क्वेश्चन आपला एबल टू आणि मॉडल ऑक्सिलरी तर नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट अ व्हेरी इंपॉर्टेंट टॉपिक अँड दॅट टॉपिक इज व्हेरी इंपॉर्टेंट फॉर स्कॉलरशिप अँड अदर कॉम्पिटेटिव एक्झाम तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा विषय या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वर्ग 8वी ते 12वीपर्यंत आपल्याला हा क्वेश्चन टॅग विचारला जाणार आहे आणि एवढंच नाही तर आपला स्कॉलरशिपचा एग्जाम असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हा भाग विचारला जातो जसं तलाटी ग्रामसेवक टीईटी हे की नाही तर या महाराष्ट्र टीईटी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो तर अशा अनेक या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग हा विचारला जातो तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघूया क्वेश्चन टॅग काय आहे क्वेश्चन टॅग आता क्वेश्चन टॅग हा जो भाग आहे हा आपला तिसरा आहे राईट मग व्हॉट इज बाय क्वेश्चन टॅग तर आता मी असं म्हणालो की बघा की पाऊस पडत आहे या ठिकाणी पाऊस पडत आहे तर एखाद्याला मी विचारलं पाऊस पडत आहे तर दुसरा या ठिकाणी पाऊस पडत आहे होय ना या अर्थानं मी म्हणालो की पाऊस पडत आहे होय ना की या ठिकाणी पाऊस पडत नाही होय ना या ठिकाणी नाही ना असं आपण या ठिकाणी म्हणत आहोत म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचा असतो तेव्हा आपण एखाद्याला आपल्या विधानाशी सहमत करून घेण्यासाठी आपण त्याला प्रश्न विचारत असतो मग आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर लक्षात घ्या की एखाद्याला आपल्या विधानाशी आपल्याशी सहमत करून घ्यायचं आहे की बघा लक्षात घ्या की आपण म्हणालो यू आर अ बॉय तू मुलगा आहेस है ना होय ना होय ना बरोबर या ठिकाणी आणि यू आर नॉट अ बॉय नाही ना म्हणजे तू मुलगा नाही आहे ना या अर्थानं तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात क्वेश्चन टॅगचा वापर करणार आहात म्हणजे याचा अर्थ आपल्याला इतरांना आपल्यासोबत काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे बरोबर आणि जेव्हा जोडून घ्यायचं असतं तेव्हा आपण संक्षिप्त प्रश्नांचा आपण अभ्यास करत असतो मग हे संक्षिप्त प्रश्न नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो आता संक्षिप्त प्रश्न कशाचा केला जाईल विद्यार्थी मित्रांनो तर बघा वाक्य हे या ठिकाणी अफर्मेटिव्ह असतात बरोबर कुठले असणार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असणार आहे त्यांना आपण होकारार्थी वाक्य म्हणणार निगेटिव्ह सेंटेन्सचा या ठिकाणी क्वेश्चन टॅग केला जाईल निगेटिव्ह सेंटेन्सेस बरोबर आणि या ठिकाणी आणखीन एक भाग आहे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह ओके आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कोणते असतात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा सुद्धा क्वेश्चन टॅग केला जाणार आहे आज्ञार्थी वाक्याचा आणि आणखीन एक भाग आहे जो आहे इंट्रॉगेटिव्ह काय आहे इंट्रॉगेटिव्ह या सर्व भागाचा या ठिकाणी क्वेश्चन टॅग केला जातो बरोबर समजलं तुम्हाला मग आता बघा या ठिकाणी मी म्हणालो डू यू हॅव अ पेन आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी हा तर प्रश्नच होतोय ओके येस इट इज अ येस नो टाईप क्वेश्चन बट वी कॅन मेक अ क्वेश्चन टॅग हिअर आपण इथं प्रश्न विचारू शकतो ओके तर बघा ही इज अ गुड बॉय आता आपण असं म्हणालो तर याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन टॅग करता येणार आहे म्हणजे इट इज असर्टिव्ह सेंटेन्स अँड इट इज अ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स अरे असर्टिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग करता येतो अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा करता येतो बघा आपण म्हणालो तर आय एम नॉट अ गर्ल ओके तर या ठिकाणी कॉमा आणि क्वेश्चन मार्क असं आपण या ठिकाणी दिलं तरी सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग होतो आणि बघा की आपण या ठिकाणी म्हणाल ओपन द डोअर काय म्हणाल आपण ओपन द डोअर तर या सर्व वाक्यांचा क्वेश्चन टॅग आपल्याला होतो पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो घाई करण्याची गरज नाही आहे आता स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी या गोष्टी शिकणार आहोत हा लक्षात मग मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगणार आहे की क्वेश्चन टॅग म्हणजे काय आणि क्वेश्चन टॅग आपल्याला कसा तयार करायचा आहे आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन टॅग कुठल्या वाक्याचा केला जातो तर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह इम्परेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह आलं लक्षात तर या भागाचा क्वेश्चन टॅग केला जातो लक्षात म्हणजे क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला हे सेंटेन्सची गरज असते आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे आपण टेन्स
काय महत्त्वाचं आहे टेंस वी शुड अंडरस्टँड टेंस ठीक आहे ना जर तुम्हाला टेंस कळत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन टॅग सुद्धा चांगला बनवता येऊ शकतो मग आता क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला करायचे काय तर नंबर 1 ला लक्षात घ्या क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य दिले जाईल त्या वाक्यामध्ये दिलेले वाक्य तुम्हाला जशास तसे लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो ओके आता 2 नंबरला प्रोसेस आहे आपली या ठिकाणी त्याला कॉमा द्यायचं दिलेले वाक्य जशास तसे लिहिलं त्याच्यानंतर कॉमा द्या ओके कॉमा आपल्याला देणं गरजेचंच आहे बरोबर मग आता कॉमा दिल्यानंतर आपल्याला एक भाग महत्त्वाचा आहे की वाक्यामध्ये या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही सहाय्यकारी क्रियापदाबद्दल मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की सहाय्यकारी क्रियापद हे या ठिकाणी टू बी ची असतील बघा तर टू बी ची असतील कोणकोणते आय एम इज आर बरोबर वाज वेअर असणार आहे आणि या ठिकाणी हे सहाय्यकारी क्रियापद आहेत का बघा आणि टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद असतील आपल्याकडं हॅज हॅव हॅड ओके तर हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा आपल्या वाक्यात आहेत का ते पहा त्याच्यानंतर आहे मॉडल ऑक्झिलरी असतील कॅन कूड मे माईट शॅल शुड विल वुड आहे की नाही तर ह्या सुद्धा असतील का बघा हा लक्षात जर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नसेल आता क्वेश्चन टॅग करताना जर तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय करायचं तर बघा लक्षात घ्या काही भिण्याची गरज नाही आहे सहाय्यकारी क्रियापद नसेल तरी सुद्धा आपण चांगलं वाक्य करू शकतो परंतु आपल्याला टेन्सचा सेन्स असायला पाहिजे नाही लक्षात तुम्हाला जर टेन्स चांगला कळत असेल तर हे सोपं आहे ओके तर बघा आता या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय वापरावं लागणार आहे डू डज आणि डीड ओके डू डज आणि डीड वापरावं लागणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो डू केव्हा वापरल्या जाणार आहे जेव्हा आपला काळ कुठला असणार आहे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि क्रियापदाला कुठलाच प्रत्यय नसेल तेव्हा तुम्हाला डू वापरावं लागेल बरोबर आणि या ठिकाणी दिलेलं आहे डज आता डज काय आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर थर्ड पर्सन असेल आणि क्रियापदाला यस किंवा ईएस लागला असेल काय लागला असेल यस किंवा ईएस लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी डज वापरू शकता बरोबर पण जर सिंपल पास्ट टेन्स आहे कोणता काळ आहे सिंपल पास्ट टेन्स आहे जर सिंपल पास्ट टेन्स आलेला असेल तर क्वेश्चन टॅग करणं आपल्यासाठी थोडंसं अवघड वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रियापदाचे रूपपाठ नसतात आणि त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन टॅग करणं त्यांना हार्ड जातं पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रियापदाचे रूपपाठ करा तुम्हाला या ठिकाणी क्रियापदाची लिस्ट मी माझ्या या ठिकाणी लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलमध्ये दिलेलीच आहे ती तुम्ही पहा आणि क्रियापदाचा अभ्यास करा ओके तर आता या ठिकाणी डीड केव्हा वापरल्या जाईल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि जर क्रियापदाला ईडी असेल म्हणजे रेग्युलर व्हर्ब असेल आणि क्रियापदाला ईडी असेल परंतु ते दॅट शुड बी सिंपल पास्ट टेन्स नाही नाही ते कशात असायला पाहिजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असायला पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणी काय वापरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो डीड वापरणार आहोत ओके मग आता तुमची एक आयडिया क्लिअर झालेली आहे की डू डज आणि डीड आपल्याला कसं वापरायचं आहे ओके मग आता आपण या ठिकाणी डू डज डीडचा वापर केला तर दुसरं आपल्याला या ठिकाणी गरज आहे की वाक्य या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे काय लक्षात म्हणजे पॉझिटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करा यस पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड इफ निगेटिव्ह विल देन बी पॉझिटिव्ह ओके जर या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा हे आपलं या ठिकाणी सूत्र आहे म्हणजे वाक्यामध्ये जर होकारार्थी शब्द असतील तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत पॉझिटिव्ह करणार आहोत म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स करणार आहोत आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आपल्याला करायचं आहे आता हा नियम तुमच्या लक्षात आलेला आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं आहे यस कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे समजा तुमचा डू आहे तर तुम्हाला डोंट लिहायचं आहे डज आहे तर या ठिकाणी डझंट लिहायचं आहे इज आहे तर इजंट लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा शॉर्ट फॉर्ममध्ये प्रश्न तयार करायचा आहे म्हणूनच याला शॉर्ट क्वेश्चनसुद्धा म्हटलं जातं आणि परीक्षेमध्ये याला टेल टॅग असंही म्हटलं जातं ओके आणि घाबरायची गरज नाही आहे टेल टॅग येऊ क्वेश्चन टॅग येऊ काही विचारलं तरी आपल्याला आलं पाहिजे बरोबर प्रत्येक वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करता आला पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे आता या ठिकाणी 6वा नंबरचा भाग काय आपला की आपण या ठिकाणी वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हे लिहिल्यानंतर आपल्याला लिहायची गरज आहे सर्वनाम
काय आहे सर्वनाम ओके नाम लिहायचे आहे आता तुम्हाला माहिती आहे राम आहे राइट रामच्या ऐवजी तुम्ही काय वापरणार ही वापरणार सुनील आहे तर तुम्ही या ठिकाणी काय वापरणार हीच वापरणार बरोबर पण या ठिकाणी जर एखादी मुलगी असेल तर तुम्ही काय वापरणार शी वापरणार यस पण जर अनेकवचनी करता असेल तर आपण काय वापरूया देव वापरणार यस काय वापरणार देव वापरणार आणि जर या ठिकाणी आपल्याबद्दल स्वतःबद्दल माहिती सांगितली असेल तर आपण वापरणार वी काय वापरणार वी म्हणजे या ठिकाणी आपण देव वीचा आपण सेन्स वापरत असतो परंतु विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी वाक्य करायचं नसतं आणि शेवटी या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आता तुमच्या लक्षात आला असेल क्वेश्चन टॅग करत असताना कुठल्या प्रकारचे रूल तुम्हाला फॉलो करावे लागतील चला विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण एक एक सेंटेंस वरून या ठिकाणी क्वेश्चन टॅग करण्याचा प्रयत्न करूया तर तुम्हा सर्वांना क्वेश्चन टॅग जमेल याची खात्री या ठिकाणी मला आहे आणि तुमचा 2 मार्क्सचा प्रश्न स्कॉलरशिप असो की कुठल्याही स्पर्धा परीक्षेतला असो तो जाणार नाहीये तर बघा पहिले वाक्य आपण बघूया राम ओके या ठिकाणी राम इज आपण म्हणूया राम इज लिसनिंग काय राम इज लिसनिंग राम इज लिसनिंग स्टोरीज आता दिस इज अ सिंपल सेंटेंस येस दिस इज अ सिंपल सेंटेंस आपण म्हणालो राम इज लिसनिंग स्टोरीज तर विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेलं वाक्य जशास तसं लिहिलेलं आहे असं समजा आणि त्यानंतर आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का बघा आहे येस ओके मग आता सहाय्यकारी क्रियापद आहे तर आपण इज ला इज लिहिलेलं आहे बरोबर मग आता आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची काय गरज आहे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे येस होकारार्थी आहे म्हणून आपण इज म्हटल्या आणि वाक्यामध्ये आपल्याला राम आहे म्हणून काय लिहिणार तुम्ही येस काय लिहिणार इजंट ही ओके क्लियर आयडिया आता सहाय्यकारी क्रियापद असताना कसं करायचं आपण पाहतोय बरोबर बघा शी हॅज डन शी हॅड डन शी हॅड डन हर वर्क आता तिनं तिचं काम केलेलं आहे आता या ठिकाणी क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचा आहे बरोबर आता क्वेश्चन टॅग करत असताना काय करावं लागणार आहे सुरुवातीला वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का बघा हेल्पिंग वर्ब आहे हॅड आहे वाक्यामध्ये हॅड लिहिलं आपण वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे येस वाक्य होकारार्थी आहे म्हणून हॅड एंट आणि आपल्यामध्ये या ठिकाणी कर्ता कुठला दिलेला आहे सी दिलेला आहे म्हणून सीला सी जशाला तसा ओके आता तुमची आयडिया आणखीन क्लिअर होत असेल बघा पण कधी कधी असं आपण म्हणतोय राम सॉ मेनी बर्ड्स राम सॉ मेनी बर्ड्स तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आता कन्सेप्ट आपली क्लिअर जर असेल तर आपल्याला ही वाक्य येणार आहे आता राम सॉ मेनी बर्ड्स या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाहीये आता हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये मेन वर्ब कोणता आहे बघा मेन वर्ब कडे लक्ष द्या मेन वर्ब आहे या ठिकाणी सॉ आहे सॉ कोणत्या काळात आहे यस वी टू आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ सिंपल पास्ट टेन्स असेल तर डिडल्या वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे येस वाक्य आपलं या ठिकाणी होकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी डिडंट लिहिलं आपण आणि या ठिकाणी राम आहे म्हणून ही ओके आता बघा आपण दुसरे एक वाक्य बघूया राम अँड सुनील राम अँड सुनील गो टू मार्केट ओके आता हे आपण सिंपल या ठिकाणी सेंटेन्स लिहिलेलं आहे आता या सिंपल सेंटेन्समध्ये राम अँड सुनील गो टू मार्केट राम आणि सुनील बाजारात जात आहे पण या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे तर या वाक्यामध्ये सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही सहाय्यकारी क्रियापद नाही आहे म्हणजे याचा अर्थ क्रियापद कोणता आहे गो आहे म्हणून या ठिकाणी डूल्या राईट वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी आहे येस नकारार्थी आहे का होकारार्थी आहे होकारार्थी आहे म्हणून डोंट आणि राम आणि सुनील आहेत म्हणजे दे काय लिहिलं आपण दे लिहिलं ओके येस आयडिया क्लिअर हा येस ओके तर नाव आपण बघा आता पुढं बघूया की थोडासा वेगळा पॅटर्न आपण बघूया की आता बघा राम गोज आपण म्हणालो राम गोज टू मार्केट आता बघा या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय या वाक्यामध्ये असं दिसेल की मेन वर्ब आहे
याला क्रियापदाला यस किंवा ईएस लागलेला आहे, वाक्य होकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी कॉमा द्या, डजंट काय लिहिलं, डजंट आणि ही, ओके राम करता आहे म्हणून ही लिहिलेला आहे। आता तुम्ही कुठलाही करता वापरू शकता, यू मे कॅन यूज लॉट्स ऑफ सब्जेक्ट राइट। आता बघा आपण म्हणूया शी कॅन पास, आता शी कॅन पास एग्जाम्स, आता ती अनेक परीक्षा पास होऊ शकते या अर्थाने आपण वापरलेला आहे। आता वाक्यात सहकारी क्रियापद आहे का, यस ओके, कोणता आहे, मॉडल ऑक्सिलरी कॅन आहे, मग काय द्या, कॉमा द्या, काय लिहावं लागेल आपल्याला, वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी आहे, यस वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण लिहिलं कांट, आणि या ठिकाणी सी आहे म्हणून सीला सी जशाला तसल्या, यस आणि क्वेश्चन मार्क आता तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता बघा पुढे आणखीन आपण वाक्य बघूया, सी बघा सी नेवर पास्ड दॅट एग्जाम। आता या ठिकाणी थोडंसं आपण या ठिकाणी वाक्य थोडंसं वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणालो सी नेवर पास्ड दॅट एग्जाम, ती कधीही त्या परीक्षेत पास झाली नाही, नाही 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 म्हणजे नाहीच पास झाली ना, कधी पास झाली आपण कोणाला विचारलं ती कधी परीक्षेत पास झाली नाही, तो म्हणाला नाही ना, हॅस होय ना, नाही ना, या अर्थानं तो या ठिकाणी उत्तर देणार आहे। आपण कोणाला तरी या ठिकाणी आपल्याशी सहमत करून घेण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे म्हणून उत्तर काय लिहावं लागेल, बघा वाक्य कॉमा द्या, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शेवटी असं लिहूया बरोबर। आता या वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य एक नकारार्थी आहे, नकारार्थी आहे बरोबर, वाक्यात सहकारी क्रियापद आहे का, नाही, म्हणजे पास्ट आहे म्हणजे कोणता काळ आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे आपण लिहिणार डीड बरोबर, आणि वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपल्याला डीड आणि या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे, सी लिहावं लागणार आहे बरोबर। आता तुमची आयडिया क्लिअर झाली असेल विद्यार्थी मित्रांनो, पण या ठिकाणी क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला काही अपवाद जाणवतात, काही अपवाद जाणवतात। आता बघा मी तुम्हाला जसं सांगत होतो की क्वेश्चन टॅग हा कुठल्या कुठल्या वाक्याचा केला जातो, त्या सर्वच वाक्याचा क्वेश्चन टॅग केला जातो, म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह केला जाईल, अफर्मेटिव्ह केला जाईल, इंट्रॉगेटिव्ह केला जाईल, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा केला जाईल, म्हणजे याचा अर्थ आपण बघूया, कॅन आय गो ओके। आता याचा क्वेश्चन टॅग कसा करणार, बरोबर सोपा आहे, कॉमा द्या, कांट आय काय लिहिणार तुम्ही, कांट आय या ठिकाणी कॉमा द्या, एक्सला आपल्याला कांट आय, यामध्ये एक कॅन आहे कांट लिहिलं बरोबर। आता बघा डू यू प्ले तू खेळतोस राईट, आता डू यू प्ले म्हणजे तू खेळतोस, इथं डू आलेला आहे, इथं डूला वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी आहे, यस वाक्य होकारार्थी आहे म्हणून डोंट लिहिलं, डोंट यू ओके, यस आयडिया क्लिअर। पण कधी कधी विद्यार्थी मित्रांनो असंही येतं वाक्य आय ॲम अ बॉय असं जर वाक्य आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा, तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण काय करणार, आय ॲमचा क्वेश्चन टॅग या ठिकाणी वाक्य होकारार्थी असेल तर आरंट करा आणि आरंट आय, आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर आय ॲम नॉट अ बॉय काय म्हणणार तुम्ही, यस आय एम आय काय म्हणणार, आय एम आय। पण या ठिकाणी कधी शाल विल वापरलं जातं वाक्यामध्ये, बघा वी शाल स्टडी हार्ड आता या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करणार, शाल असल्यानंतर शांटल्या काय लिहिणार, शाल असल्यानंतर तुम्ही शांट लिहिणार बरोबर, शांट आणि तर शाल आहे होकारार्थी वाक्य आहे म्हणून या ठिकाणी हे होकारार्थी वाक्यासाठीच नियम लागू होणार आहे, शांट आणि या ठिकाणी वी काय आहे, शांट वी या अर्थानं तुम्ही वापरणार आहात, आणि विल असेल तर तुम्ही काय वापरणार या ठिकाणी, वोंट वी ओके। अशा पद्धतीनं तुम्हाला हा सेन्स कळालेला असेल, पण कधी कधी असंही असू शकतं की वाक्य या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, आता इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा हा आपल्या मनात असणारा प्रश्न आहे, बघा ओपन द डोअर काय आहे, ओपन द डोअर। आता या वाक्याची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो कशानं झाली आहे,
मुख्य क्रियापदाने झालेली आहे. मुख्य क्रियापदाने जर वाक्यात सुरुवात झाली असेल तर दैट शुड बी इंपरेटिव सेंटेंसेस आणि त्यामध्ये आपण काय लिहिणार विल ओके आणि विल यू काय लिहिणार विल यू पण याची सुरुवात जर आपण लिहिली प्लीज काय लिहिलेले आहे प्लीज ओपन द गेट काय म्हणतात तुम्ही प्लीज ओपन द गेट आता काय होईल याची सुद्धा या ठिकाणी विल यू होईल किंवा वोंट यू होईल राइट विल यू करा किंवा वोंट यू करा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी याचा क्वेश्चन टाय करू शकता पण कधीकधी असं होतं की कर्ता वेगळा असतो कर्ता काय असतो वेगळा असतो म्हणजे सर्वनाम असतं बघा देयर इज अ मॅन देयर इज अ मॅन आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे देयर ने झालेली आहे बरोबर तर देयर ने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग करत असताना सर्वनाम म्हणून काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो देयरच घ्यायचं आहे नियम आहे इज आहे म्हणून इजंट राइट आणि देयर ला देयर ओके एक-एक नियम मी फक्त एक-एक वाक्य समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला खूप या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे आई विल गिव लॉट्स ऑफ प्रॅक्टिस टू युअर लाइफ टू युअर स्टडी हे लक्षात तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप या ठिकाणी प्रॅक्टिस दिल्या जाणार आहे बरोबर आता देयर इज अ मॅन याचा आपण क्वेश्चन टॅग केलेला आहे पण कधीकधी असं म्हणतो आपण समबडी काय म्हणत असतो समबडी राइट्स Somebody writes a letter. Somebody writes a letter. आता या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल बरोबर या ठिकाणी आता somebody जर असेल तर वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे दे लिहायचं आहे सर्वनाम म्हणून म्हणून आपल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग इथं राइट्स जरी असलं डझंट असलं तरी आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे डोंट लिहावं लागणार आहे कारण या ठिकाणी आपलं सर्वनाम दे लिहायचं आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय आला डोंट दे आले लक्षात somebody writes a letter somebody writes a letter तर या ठिकाणी डोंट दे ओके आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल आता बघा एव्हरीथिंग इज पॉसिबल आता तुम्ही म्हणताय एव्हरीथिंग इज पॉसिबल तर याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे बरोबर यस सांगा हां यस कॉमा आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापद इज आहे बरोबर इज ला इज जसेला तसेला वाक्य होकारार्थी आहे यस वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी करा एव्हरीथिंग इज आता इजंट आणि या ठिकाणी आपल्याला एव्हरीथिंग दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी इटल्या एव्हरीथिंग इज पॉसिबल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी पद्धतशीरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या ठिकाणी काही समस्या तुम्हाला असतील तर तुम्ही मला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी अनेक प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक पाहू शकता किंवा अनेक व्हिडिओ तुम्हाला जर या ठिकाणी पाहिजे असतील क्वेश्चन टॅगवरले तर ते पाहू शकता तर या ठिकाणी मी क्वेश्चन टॅगची तुमची आयडिया कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा जर माझा भाग आवडलेला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि लागलीच याच्यावरली 100 वाक्याची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी पुढे तुम्हाला देणार आहोत हॅव अ नाइस डे बाय